आमच्याशिवाय सातत्यानं निर्माण केलं जाणारं विखारी वातावरण आणि एक प्रकारची वाचाळता यामुळे जागतिक पातळीवर देशाचं काय नुकसान होऊ शकतं, देशाची मान कशा पद्धतीनं खाली झुकली जाते याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात आपल्याला येईल. आणि हे घडत असताना माध्यमातून ज्या बातम्या समोर येत आहेत, ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा निषेध हा काही देशांमध्ये केला जातोय, ते नक्कीच खेदजनक आहे. म्हणजे मला असं वाटतं की पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नाही तर ती एक इन्स्टिट्यूशन आहे आणि या इन्स्टिट्यूशनचा मान हा राखलाच गेला पाहिजे आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकाला या इन्स्टिट्यूशनचा पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे. आणि हे असं असल्यामुळेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ज्या पद्धतीनं अनेक देशांमध्ये निषेध केला जातोय ते खेदजनक आहे आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे हीच मी आज सुद्धा पोस्ट केली होती. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीची विधानं, अशा पद्धतीचं विखारी वातावरण आणि यातून अकारण या ज्या काही गोष्टी तयार झाल्या या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून देशाच्या एकूण जागतिक पातळीवरच्या प्रतिमेवर आणि दूरगामी देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याचं भान मला वाटतं प्रत्येकानं ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहत असताना मला वयम पंचाधिकम शतम ही जी आपली संस्कृती आहे हीच आपण कायम ठेवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे की देशांतर्गत जे काही प्रश्न आहेत ते आपण आपापसातल्या सामंजस्याने नक्कीच सोडवता येतील. आणि त्याचवेळी कोणत्याही प्रकारचं राजकारण करत असताना राष्ट्रप्रथम ही संकल्पना विसरून चालणार नाही. कुठेही राष्ट्रहिताला बाधा येईल केवळ आपल्या पावलातल्या पावलात केल्या जाणाऱ्या राजकारणाने याचं सुद्धा भान प्रत्येकानं ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळेच माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा जर कोणी अवमान करत असेल तर माझ्या देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी या देशाचा नागरिक म्हणून निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून मी ठामपणे उभा आहे. जय श्री.